मनाला कोणी रोकू शकत नाही। या मालेगाव मध्ये एक फिल्म इंडस्ट्री आहे, त्याला म्हणतात मालेगाव के शोले। हे मालेगाव के शोले भडकलेला आहे सगळा। शिवसेना काय आहे हे पाहायचं असेल तर त्या निवडणूक आयोगानं आता इकडे येऊन पाहावं। निवडणूक आयोगाच्या बापाला विचारून शिवसेना स्थापन केली नाही बाळासाहेब ठाकरेंनी। बाळासाहेब ठाकरे नावाचा एक अद्भुत माणूस या पृथ्वीवर जन्माला आला आणि त्याने या महाराष्ट्रावर या देशावर शिवसेना नावाचा एक महाकाव्य निर्माण केलं, ती ही शिवसेना आहे। हे समोर जे आहेत बसले नाही सगळे, हे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत। आणि ही शिवसेना पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवेल आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करेल। आई हिम्मत या शिवसेनेशी लढण्याची कोणाची सांगा? मी नेहमी सांगतो, आज माननीय उद्धवजींचं आगमन झालंय। उद्धवजी मालेगावच्या त्या अगदी मोसम पुलावरून, ना काय तो कोणता मोसम पोल, मोसम पुलावरून वाजत गाजत शिवगर्जना करत इथपर्यंत पोचलेले आहेत। आणि सकाळपासून टीव्हीला बातम्या सुरू आहेत, आज शिवसेनेची तोफ धडाडणार, शिवसेनेची तोफ धडाडणार। माननीय उद्धवजी, या मालेगावचा ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही। मग मालेगावात आपण सभा का घेतोय? मालेगावात सभा घेतोय या महाराष्ट्राला या देशाला संदेश देण्यासाठी की शिवसेना तुटलेली नाही, शिवसेना वाकलेली नाही, शिवसेना झुकलेली नाही। सगळ्या जाती धर्माचे लोक या मालेगाव नाही तर महाराष्ट्रामध्ये या शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत।